सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम अंभई येथील ग्रामपंचायत सदस्य राजू सोनवणे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुंडलिक जाधव डॉक्टर हरिचंद्र पडोदे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी रामदास तुतोडणे, ग्रामपंचायत सदस्य सद्दाम तडवी, गावातील रितेश जयस्वाल, विजय मंगुळकर, आरिफ तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभई गावातील सर्वसामान्य कुटुंबातील कृष्णा पुंडलिक दांडगे CRPFमध्ये तर उमेश सुभाष दांडगे यांची आसाराम रायफलमध्ये निवड झाल्यानं त्यांचा सत्कार रामदास दुधोडे आणि रितेश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी गंगाधर दांडगे, संतोष दांडगे, पुंडलिक दांडगे, आरिफ तडवी, सागर सपकाळ, ग्रामपंचायत कर्मचारी विजय मुंडे, किरण सोनवणे यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अमोल नंगरे यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी मनोहर पवार यांनी मानले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, सिल्लोड. महान स्वतंत्र सेनानी आणि आपल्याला सर्वांना राष्ट्राला प्रेरणादायी ठरणारे लढवय्ये नेते आणि देश स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिलेले बिरसा मुंडा यांना प्रथम मी माझ्याकडून शतकोटी अभिवादन करून माझे दोन शब्द सांगण्याचा मी प्रयत्न करतो. मित्रांनो, या देशाला आपण जे इथं स्वतंत्ररित्या इथं बसलेलो आहोत, सर्वसाधारण घरातून आलेले सर्व माणसं आहात, ज्या माणसांना बोलण्याचा वागण्याची संधी नव्हती आणि अन्यायानं ग्रस्त झालेले जे लोक होते त्या लोकांना वाचा फोडण्यासाठी हा महामानवांनी जो प्रयत्न केलेला आहे, तिथे आपण दरवेळेला महिन्यातून एक दोन वेळेला वर्षातून अनेक वेळेला जयंती साजरी करत असतो. अशा महान नेत्यांचा जरी आपला संपर्क आलेला नसला तरी त्यांच्या विचारामुळे आपल्याला त्यांचा संपर्क आपण करून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी आपण दरवेळेला जयंती घेत असतो, साजरी करत असतो आणि प्रेरणा घेत असतो. बिरसा मुंडाच्या जीवनाबद्दल पुंडलिक जाधवने सर्व डिटेल माहिती सांगितलेली आहे. झारखंड सारख्या राज्यामध्ये एक दुर्गम भागात, आदिवासी भागात, डोंगराळ प्रदेशात या महामानवाचा जन्म झाला होता आणि त्या भागात राहणारा आदिवासी मानव म्हणल्यानंतर तो फार काही मालदार धनवान राहत नसतो, ते शिकलेलेही नव्हते. परंतु ज्या ज्या वेळेला मानवावर अन्याय अत्याचार होईल त्यावेळेला एखादा प्रेरणादायी मानव निर्माण होतो आणि तो सर्वावरचा अन्याय नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्यातलाच हा मानव होता. बहुतेक करून आपण जे जे जयंती साजरी करतो ते जे लोक आहेत, ते जे आपले नेते प्रणेते आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणारे जे जे नेते आहेत, त्या नेत्यांना थेट आपण महाराणा प्रताप पासून घेऊ. त्या महाराणा प्रतापला हळदी घाटाच्या डोंगरामध्ये आणि त्या प्रदेशातून जी साथ मिळाली होती तिथं भिल्ल जातीचे जे लोक होते, आदिवासी लोक होते, दुसरे अनेक जाती होत्या. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जय जयकार करतो, त्यांची जयंती साजरी करतो. त्यांच्यासोबत सुद्धा रामोशी नावाच्या खास करून लोकांची त्यांना साथ होती आणि तेच लोक त्यांना संरक्षण करत होते. त्या लोकांना कोणत्याही प्रकारचा लाभ लोभ नव्हता. त्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण देण्यासाठी फार मोठी हमी घेतली होती, पण पदावर ते कोणतेही पदावर ते नसल्यामुळं त्यांचा उल्लेख कोणीही जास्त करून करत नाही. त्याचप्रमाणे इंग्रजांना आखलून लावण्यासाठी ज्या वेळेला महात्मा गांधींना लढा उभारला होता त्यांनी झारखंड